अमरावती तिराडा, नवनीत राणांचा खासदार कार्यालय सोडण्यास नकार, यशोमती ठाकूर संतापल्या, थेट कुलूप तोडून ताबा मिळवला. अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदारांच्या शासकीय दालनावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. नवनीत राणा यांनी कार्यालय सोडण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा मिळवला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांनाही धरेवर धरल्याचं पाहायला मिळालंय. आणि याबाबत सविस्तर माहिती अशी की अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे. आत्तापर्यंत खासदार नवनीत राणा यांच्याकडे हे कार्यालय होते, मात्र लोकसभा निवडणुकात झालेल्या पराभवानंतर नियमानुसार नवे खासदार बळवंत वानखेडे यांना खासदार कार्यालय द्यायला हवं. मात्र विजयाच्या 17 दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांना मिळत नसल्याने खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरुवातीला यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त करत कार्यालयाचा ताबा देण्याची विनंती केली, तरी सुद्धा ताबा न दिल्याने थेट खासदार कार्यालयात जाऊन बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या. तर मागासवर्गीय खासदार असल्याने प्रशासन हे जातीवादपणा करत आहे, असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.